तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं झालंय. म्हणजे हे केवळ एक उदाहरण नाहीये, एकमेकांच्या पक्षातली माणसं घेण्याची मोहीम सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आहोत, 5 वर्ष सरकार स्थिर आहे स्थिर आहे सांगायचं, सरकार वेगळा पक्ष वेगळा सांगत आपापला पक्ष मजबूत करत असताना दुसऱ्या पक्षातली माणसं घेत त्या ठिकाणी मोठी मोहीम राज्यभर सुरू आहे. म्हणजे आपण बघाल, पुण्याला खेळला असेल, पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापतीवरच राष्ट्रवादीनं अविश्वासाचा ठराव आणला, ज्याच्यावर संजय राऊतांनी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आव्हान दिलं होतं की इथला आमदारच आम्ही पुढच्या वेळेला आमचा आणू, राष्ट्रवादीचा आमदार पडू. आता आपण म्हणताय की शिवसेनेतले काही लोक काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी चाललेत, आणि त्यामुळे मला वाटतं केवळ भारतीय जनता पार्टीच्या असूयेपोटी विरोधासाठी किंवा भयापोटी हे सगळे एकत्रित दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आतून सगळं पोखरलंय, एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार सुरू आहेत आणि आपापसातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गोंधळ या ठिकाणी दिसतोय.